सिडको भागातील शिवशक्ती चौकात महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे. यामुळे रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं असून गटारीचे पाईप टाकले जात आहे. खोदकामात महावितरणची भूमिगत वीज वाहिनी तुटल्यामुळे इथल्या जगताप यांच्या घराच्या आवारात वीज प्रवाह उतरल्याचं बोललं जात होतं. सकाळी नळाला पाणी भरण्याची लगबग सुरू असतानाच अमोल नानाजी जगताप हा आईला मदत करण्यासाठी पाणी भरण्यासाठी घराबाहेर आला. त्याचवेळी त्याला वीज प्रवाहाचा झटका बसल्यानं तो दूरवर फेकला गेला. अमोल अचानक का कोसळला म्हणून बघण्यासाठी त्याचा भाऊ धीरज नानाजी जगताप हा धावला असता त्यालाही वीज प्रवाहाचा धक्का बसल्यानं तोही कोसळला. अचानकपणे दोघं भाऊ अंगणात कोसळल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेत दोघांना उचललं. यावेळी दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलंय. धीरजची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलंय. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धीरजला तपासून मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेत मोठ्या भाऊ अमोलचे प्राण वाचवण्यास थोरल्या धीरजला यश आले असले तरी दुर्दैवाने काळाने जगताप कुटुंबियांपासून धीरजला हिरावून घेतलंय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.